आणि बघा ना, बिझनेस करायला आले आणि मला माझी फॅमिलीच भेटली. म्हणजे गंधार, विभा, पावनी, शुभम, तुम्हाला सांगते बाबा मी. तुम्हाला बाबा म्हटलं तर चालेल ना? थँक्स. बघा ना, आता आपल्यातही नातं निर्माण झालं. तशीच इथल्या माणसांबरोबरही नाती तयार झाली. पण बाबा, कधी कधी असं वाटतं ही नाती खूप जुनी आहेत, खूप जुनी. आणि बघा ना, इथे आल्यावर नवीन नवीन नाती बघायला मिळाली मला. अगदी बरोबर बोललात तुम्ही. थँक्यू सो मच. खरंच आमच्या बाबांना तुम्ही इतका मान दिलात, आता तुम्ही आमच्या फॅमिली मेंबर झाले आहात. मॅम, एक महत्वाची बातमी आहे. काय? आय एम सो सॉरी पावनी, मला निघावं लागेल, अर्जंट काम आहे एक. प्लीज मिस्टर गंधारला सांगाल का की मला निघावं लागते म्हणून? जीजूंना मी सांगेनच, पण मॅम आजचा दिवस राहिला असतात तर बरं वाटलं असतं आम्हाला पण. आय एम सो सॉरी, मलाही आवडलं असतं थांबायला. रादर माझ्या बाबांशी गप्पाही चांगल्या रंगल्या होत्या. खूप बोलायचं बाकी आहे अजून. नाईस टू मीट यू बाबा. आय डू वन थिंग रमण. बाबा, हे माझं कार्ड, ह्याच्यावर माझा नंबर आहे. कधीही तुम्हाला बोलावं असं वाटलं, माझ्याशी गप्पा माराव्याशा वाटल्या तर मला कॉल करा. ओके. येऊ मी. थँक्यू. रमण, जर तुला माहित होतं तो थेरडा इथे येणार आहे तर तुला आधी सांगता येत नाही. मॅम, मी तुम्हाला तेच सांगत होतो. मला जसा फोन आला त्याबरोबर मी तुम्हाला सांगितलं. तुम्ही पावनीशी बोलण्यात बिझी होतात. सॉरी मॅडम, पण आता त्या यशवंत पाटकरला कळलं असेल तुम्ही या घरात आलाय म्हणून, त्यामुळे तो आता त्या दोघांनाही सावध करेल. मॅम, माझी तर आता खात्री पडली आहे, ते दोघं श्रेयस आणि वैदीच आहेत. पाहिलं नाही तुम्ही त्या यशवंत पाटकरला कसे बॅब्या बॅब्या करत होते? मला एक कळत नाहीये, यशवंत पाटकरने जर मला ओळखलं तर मग श्रेयस वैदेहीने का नाही ओळखलं? की त्यांनी ओळखलंय पण न ओळखण्याचं नाटक करतायत. मॅडम, मी तर म्हणतो आपण त्या दोघांना संपवूनच टाकूयात ना, नाही तर आपल्याला पुढे खूप प्रॉब्लेम होतील. आणि त्या दोघांबरोबर त्या यशवंत पाटकरलाही संपवून टाकू, म्हणजे सगळेच प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. प्रॉब्लेम तर त्यांना होईल रमण, कारण मी आग आहे, आग. एकदा मी पेटले ना की वणव्यासारखं अख्खं जंगल बर्बाद करून टाकेन. 20 वर्षापूर्वी त्या पाटकर फॅमिलीला संपवलं होतं मी, तरी परत आलेत तडमडायला माझ्या आयुष्यात. मी जर ती अन्विता असते ना रमण, तर एकेकाला समोर उभं करून जिवंत जाळलं असतं. पण नाही, आता मी तसं करू शकत नाही, कारण ती अन्विता वेगळी होती आणि आता ही अन्विता वेगळी आहे.
आता माझ्याकडे पॉवर, नाव, पैसा सगळं काही आहे. आता मी हे सगळं धुळीत मिळवू शकत नाही. आता मी धुळीत मिळणार आहे ते पाटकर पार्ट टू ला. पण हळू हळू हळू. हॅलो, आर यू सिरियस? ओके रमण, गाडी घरी वळव. ओके मॅम, गाडी घरी. नाही नाही, यशवंत माझ्या मुलांना वाचवायला हवं. दोघांना वाचवायला होतं नालक बाईपासून. मला कळत नाही ती परत का आली. आता तर तिचं काहीच बिघडवलेलं नाही या दोघांनी, तरी ती त्यांचा जीव का घेईल? बाबा बाबा, काय झालंय? कधीपासून अपसेट आहात? काय झालंय का तुम्हाला? काय बिनसलंय का? नाही. काय काही नाही, मी सहज म्हणजे उभा होतो. बाळा आता आम्हाला निघायला पाहिजे, खूप उशीर झालाय. काय लगेच चालला? नाही नाही बाबा, आजची रात्र राहा ना प्लीज. हवं तर उद्या सकाळी जा. नाही राजा, आम्हाला जावं लागेल. 4-1 तास लागतील आम्हाला, जास्ती नाही. नाही पाटकर साहेब, तुम्हाला आज थांबावंच लागेल. आणि तुम्ही नाही थांबलात तर मी समजेन की तुम्ही अजूनही आमच्यावर रागावला. नाही नाही गंधार साहेब, तुमच्यावर कशाला रागवीन मी. पाटकर साहेब, फक्त गंधार म्हणा प्लीज. ठीक आहे. आणि तुम्ही राहताय बाळा? ठीक आहे, आता तुमचा एवढा आग्रह आहे सगळ्यांचा तर थांबतो. ग्रेट, आता खुश? हो. बरं पाहुणे, त्यांचं सामान गेस्ट रूम मध्ये ठेवायला सांग. आज हे आपल्याकडेच राहतील. हो लगेच. जितक्या लवकरात लवकर या दोघांना सांगता येईल तितकं चांगलं आहे. येण्याआधी फोन नाही, काही नाही, काही कळवलं नाही. मॅम प्लीज, रागवू नका ना त्यांच्यावर, अजून लहान आहेत त्या. रमण, तू माझा पर्सनल सेक्रेटरी आहेस म्हणून माझ्या पर्सनल लाईफ मध्ये मी तुझे सल्ले घ्यावे असं काही नाहीये. तू निघ. मॅम पण आय सेड आउट. ओके. कुठे ती? कोण? ती रूम मध्ये. निकी, निक निकिता, तुला सांगितलं होतं ना इथे यायचं नाही म्हणून, तरी का आलीस तू? मामा आफ्टर ऑल मी मुलगी कोणाची आहे? द वन अँड ओनली अन्विता इनामदार डॉटर. निकी इनामदार. निकी तू? मामा चिल, आय जस्ट केम टू मीट यू. काय झालंय तुला, अशी का ओरडते? एक तर तुझ्यासाठी मी इतक्या लांबून तुला भेटायला आले आणि तू अशी ओरडतेस माझ्या अंगावर. इंडियातला क्लायमेट सूट झालेला दिसत नाहीये तुला. किती चेंज झाली आहेस तू? मला वाटलं इथे आल्याला तू मला पॅम्पर करशील, हग करशील. मग आय मिस यू ना, जस्ट गिव्ह मी हग. बास बास.
ओव्हर ऍक्टिंग खूप झाली तुझी. निक्की, मी तुला सांगितलं होतं प्लीज तू इंडियात येऊ नकोस. जितकं मी तुला इंडियापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न करते तितकीच तू जवळ येतेस. का असं करतेस तू? पण का मला माझी कंट्री बघायची आहे? तू आर्ग्युमेंट्स करणार असशील तर मग मी काहीच म्हणणार नाही, माझी काहीच हरकत नाही. ओके फाईन, तुला मी नकोय ना मग तसं सांग मला, मी जाते इथून निघून, नाही येत तुझ्याजवळ कधीच. ओके खुश. बास बास, खरंच ओव्हर ऍक्टिंग बास झाली आता. बेटा तुला कळत कसं नाही निकी, ही जागा खरंच तुझ्यासाठी सेफ नाहीये. पण का? तुझे एनिमीज आहेत का इथे? तुला कोणापासून मला सेफ करायचंय? आय जस्ट वॉन्ट टू नो, जस्ट टेल मी. तू आत्ता चालेस, फ्रेश हो, जरा वेळ झोप. ओके, नंतर मामा आहेत सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यायला. बट नॉट नाव, गॉट इट? या, डिनरला भेटूया. I love you too. पाहुणीने तुमच्याबद्दल इतकं काही सांगितलं होतं मला की तुम्हाला कधी भेटते असं झालं होतं. शेवटी भेटलोच. आणि बघा ना, बिझनेस करायला आले आणि मला माझी फॅमिलीच भेटली. तुम्हाला सांगते बाबा, मी तुम्हाला बाबा म्हटलं तर चालेल ना? पण बाबा कधी कधी असं वाटतं ही नाती खूप जुनी आहेत, खूप जुनी. मला इथं पाहून तिला नक्कीच वाटणार की हे श्रेयस आणि वैद्य आहेत म्हणून. हे जर तिला कळलं की शुभम म्हणजेच माझा श्रेय आहे तर ती त्याचा जीव घ्यायला पुढे मागे पाहणार नाही. नाही नाही, मी या दोघांच्या जीवाशी तिला खेळू देणार नाही. मला शुभम आणि पावनीला तिच्यापासून लांब ठेवायला हवं. त्या दोघांना अन्विताबद्दल कळलं तर तेही तिच्या मागे लागतील आणि मग पुन्हा तोच इतिहास घडेल. नाही, मला हे थांबवावं लागणार आहे. यशवंता, हे तूच थांबवू शकतोस आणि या सगळ्यासाठी तुला शुभम आणि पावनीपासून दूर जावं लागेल कायमचं. अब्बा संविता, मी पुन्हा तुला जिंकू देणार नाही. मग त्यासाठी माझा बळी गेला तरी चालेल. आज तिला फोन करून सोक्षमोक्षच लावतो.
बाबा गुड मॉर्निंग राज. गुड मॉर्निंग. तुझा नाश्ता इथे पाठवू का खाली असेल? नाही मी खाली येतो. बर बाबा. अरे बाबा कुठे गेले रे? चहा घेतल्याशिवाय कुठे जात नाही ते. मोठे बाबा असतील इथेच कुठेतरी, मी बघतो आणि त्यांना डायरेक्ट खालीच घेऊन येतो नाश्त्यासाठी. बर गेले. बाबा रात्रभर झोपले नाहीत की काय? दुधाचा ग्लास तसाच, चष्मा, फोन. मला वाटलंच होत काहीतरी बिनसलंय नक्की. आल्यापासून बघते मी एरवी किती फोन करायचे, माझ्याशी किती नीट बोलायचे. काल मला भेटले तेव्हा पण किती खुश होते, पण अचानकच त्यांचा मूड गेला, शांत शांत झाले आणि कोणाशी बोलतच नव्हते. इनामदार मॅमला भेटल्यानंतर बाबांचा मूड चेंज झाला, एकदम शांत झाले होते. त्यांचं काही कनेक्शन नसेल ना बाबांचा फोन? गुड मॉर्निंग बाबा. मॉर्निंग तर गुडच झाली असेल ना तुमची की? मला माहिती होतं तुम्ही मला नक्की फोन करणार. नाही नाही माझ्याकडे तुमचा नंबर नाही आहे, पण 15 मिस्ड कॉल बघितले माझ्या मोबाईलवर मी. आता इतक्या डेस्परेटली तुमच्याशिवाय मला दुसरं कोण फोन करणार नाही का? बाबा खूप बरं वाटलं की मला पाहिल्यानंतर तुमची झोप उडाली. खूप बरं वाटलं हे पाहिल्यावर की तुमच्या मनात अजूनही माझ्याबद्दल दहशत आहे. बरं वाटलं हे पाहून की इतक्या वर्षांनंतरही एका क्षणात तुम्ही तुमच्या लाडक्या सुनेला ओळखलं. बाबा मला तुमच्या तोंडून एकदा माझं नाव ऐकायचंय. एकदा मला हाक मारा ना बाबा, प्लीज. फक्त एकदा मला माझ्या नावाने हाक मारा. अन्विता. बाबा बोला ना अन्विता. माहितीये मला तुमचे हात पाय थंड पडले असतील ना, घशाला कोरड पडली असेल, हात पाय गार पडले असतील. बरोबर ना? 20 वर्ष. या 20 वर्षात काहीही बदललं नाही, ना तुम्ही ना मी. तेव्हाही माझं नाव घ्यायला घाबरायचा आणि आत्ताही घाबरत आहे. आणि किती जिवंत आहात तुम्ही, अजून जिवंत आहात. एव्हा ना तुम्ही तुम्हा सगळ्या पाटकरांना वर पोचवण्याचा प्लान होता माझा, पण तुम्ही वाचलात. का वाचलात आणि कशासाठी वाचलात? हा
बरोबर. वैदेही श्रेयसच्या डुप्लिकेटला बघण्यासाठी तर जिवंत नाही आहेत ना. पण बाबा, मेलेल्या माणसांचे पुतळे उभे करून जुनी राज्य नाही चालवता येत. कि ते खरंच श्रेयस वैदेही आहेत? नाही, ते श्रेयस वैदेही असूच शकत नाहीत. 100% नाहीत. मी स्वतः मारलंय त्यांना, कारण स्वतःच्या हाताने मारले, खून केलाय त्यांचा. धमाल मनोरंजनाचा आस्वाद घेण्यासाठी पाहत रहा स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल, आणि हा सबस्क्राइब करायला विसरू नका.